मूत्र अश्मरी. मूत्र अश्मरी म्हणजे काय? अश्मरी म्हणजे दगड. तर मूत्र अश्मरी म्हणजे लहान आकाराच्या दगडाप्रमाणे जे स्वरूप बनते मूत्राचं, त्याला आपण मूत्र अश्मरी असं म्हणतो. ठीक आहे. हे जे मूत्र अश्मरी आहेत ही वृक्क, गविनी, बस्ती किंवा अदर जे प्लेस आहेत जसं की पित्ताशय अशा कोणत्या पण ठिकाणी उत्पन्न होऊ शकते. ठीक आहे. याचे टोटल चार प्रकार सांगितलेले आहे, वातस, पित्तस, कफस आणि शुक्रस. त्यामध्ये सगळ्यांमध्ये कफ हा प्रधान मानलेला आहे आणि असं सांगितलेलं आहे अश्मरीची चिकित्सा जर आपण योग्य प्रकारे केली नाही तर यामुळे डेथ होऊ शकते असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. हेतूमध्ये सांगितलेलं आहे, खूप इझी श्लोक आहे. तत्र संशोधनशीलस्य अपत्यकारिणः, म्हणजे जर आपण समजा जिथे शोधन जरुरी आहे तिथे शोधनोपचार केला नाही किंवा नित्य अपत्यच फॉलो करत राहिले, नेहमी अपत्यच फॉलो केलं तर यामुळे अश्मरी होऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी सांगितले कफकारक आहार विहार सेवन करणे. जसं लहान बालक असतात ते जास्त जर कफकारक आहार विहार सेवन करतात ना, त्याच्यामुळे म्हणलेलं आहे अश्मरीचं जे टाईप्स आहेत म्हणजे अश्मरी ही मोस्टली बालकामध्ये जास्त पाहायला मिळालेली आहे. आणि जे सामान्यतः वातस दोष, जे वातस, पित्तस, कफस तीन जे प्रकारचे अश्मरी आहेत ते लहान मुलांना जास्त होतात असं सांगितलेलं आहे. कारण जास्त करून ते दिवसा झोपणे, समशन, अध्यसन, शीतस्निग्ध गुरु पदार्थ सेवन करतात त्यामुळे सांगितलेलं आहे. आणि हरितनं असं सांगितलेलं आहे की माता पिता यातील जर बीज दोष असतील तर त्यामुळे सुद्धा अश्मरी होऊ शकतात. संप्राप्ती तर खूपच इझी आहे, पहिल्यांदा वात प्रकोप, त्यामुळे वायू जे आहे बस्तीगत जाणार आणि बस्तीला गेल्याच्या नंतर बाकीचे जे उरलेले दोन दोष आहेत पित्त आणि कफ त्याची दुष्टी करते, सोबतच शुक्र आणि मूत्राची पण दुष्टी करते. यामुळे काय होते ते शुष्कता निर्माण होते आणि अश्मरी उत्पन्न होते. किंवा सेकंड संप्राप्ती आपण अशी पाहू शकतो जसं की समजा मूत्र वेगाचे धारण केले, मग बस्तीमध्ये जे आहे मूत्राची अधिक काळ संचिती झाली आणि मग मूत्रामधील जे तरलता आहे ते कमी होऊन घनता अधिक वाढली आणि त्याच्यामुळे सुद्धा अश्मरी होऊ शकते. ठीक आहे. तर आपण इथे म्हणलेलं आहे की हे जे घनता येत आहे म्हणजे जास्त घन बनत आहे घनत्व, तर प्राकृत अवस्थेत पूर्णपणे घन नसतानाही त्याचे घनत्व बनत आहे. म्हणजे कफ आणि पित्ताचे जे स्वरूप आहे प्राकृत अवस्थेत आपण म्हणतो की ते पूर्णपणे घन नसतात तरी ही घनता कशामुळे येत आहे, तर सिम्पली आपण असं म्हणू शकतो की एक्झाम्पल एक त्यांनी दिलेलं आहे जसं की एक पाण्याचा मटकं घेतलेलं आहे आपण, त्याच्या घटामध्ये किती पण स्वच्छ पाणी भरलं तरी त्याच्या कालांतराने त्याच्याशी तळाशी गाळ जमतो ना, त्याचप्रमाणे हे एक्झाम्पल दिलेलं आहे. किंवा दुसरं त्यांनी एक्झाम्पल सांगितलं जसं आकाशातून ढगातून म्हणजे ढगातून जे पाणी पडतं ते गाराच्या फॉर्म मध्ये पडतं, मग त्यानुसार हे कम्पॅरेटिव्हली तुम्ही लक्षात ठेवा. पूर्वरूप मध्ये त्यांनी खूप इझी असा श्लोक दिलेला आहे, डॅश 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 अथासाम पूर्व लक्षणम बस्ती आदमानम तदा सन्न देशेशु परितो अतिरुक मूत्रे बस बस्त सगंधत्व मूत्रकृच्छम ज्वर अरुची. यामध्ये फक्त तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या, पहिलं तर तीव्र वेदना कुठे कुठे जे बस्ती प्रदेश वगैरे किंवा उदर प्रदेशातले जे जवळजवळचे प्रदेश आहेत ते वेदना होतात आणि जे मूत्र आहे ते मेंढीच्या मूत्राप्रमाणे अति दुर्गंधित मूत्र त्यामधून बाहेर येते. मूत्रकृच्छता ज्वर अरुची हे सगळे त्याची पूर्वरूप आहेत. सामान्य लक्षणमध्ये आपण लक्षात ठेवू शकतो की यामध्ये पीडा होणे जसं की नाभी, सेवनी, व्रशन, गुदाचा जो मध्यभाग आहे बस्तीशीर या ठिकाणी पीडा होते. सेकंड आहे विशीर्ण. विशीर्ण म्हणजे एकच म्हणजे एकाच ह्याच्यामधून अनेक धारा तयार होतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. पण त्याच्यामधली जर अश्मरी निघून गेली तर ती धारा एकच सरळ बनते. ठीक आहे. गोमेदवर्णी मूत्रप्रवृत्ती जी असते स्वच्छ आणि गोमेदवर्णी, गोमेदवर्णी म्हणजे आरक्तवर्णी असते आणि क्षत निर्माण होऊन मूत्रप्रवृत्ती जी आहे सरक्त होते. आता मूत्रमार्गामध्ये जर अश्मरीने अवरोध झाला तर बलपूर्वक जर त्याला आपण असं त्याग करण्याची कोशिश केली ना तर खूप जास्त वेदना होतात आणि भयंकर पीडा उत्पन्न होते. आता विशेष लक्षणांमध्ये टाईपनुसार पाहूया. पहिला आहे वातज अश्मरी, त्याच्यामध्ये नावातच आहे वातज, अत्यंत पीडा होते म्हणजे पेशंट खूप जास्त कणत असतो, त्याचे जे दात ओट आहेत ते खातो, कंपायमान होतो, रोगी जे आहे मूत्रेंद्रिय मेढ्र जे आहे वारंवार हातात पकडतो कणतो आणि नाभी प्रदेश पीडन करतो. रुग्णाला जे आहे वारंवार मल त्याग करावा असं वाटतो म्हणजे तो त्याग करतो आणि मूत्रप्रवृत्ती जी आहे फक्त थेंबथेंब होतो त्याच्यामध्ये. ही जी अश्मरी असते ना ती धूसर वर्णाची असते, त्याच्यावर काटे दिसून येतात आणि यांना चरखांनी काय म्हणलेलं आहे याला कदंब पुष्पा समान असं वर्णन केलेलं आहे. पित्तच वाले लक्षात ठेवायचे, त्याच्यामध्ये बस्ती प्रदेश दाह होते आणि पश्चमान व्रणशोथाप्रमाणे उष्णता आणि तीव्र पीडा असते. अश्मरीचा जो आकार असतो बिब्याच्या बी प्रमाणे असतो आणि पिवळसर लालसर असतो. कफज वाला जो आहे बस्ती प्रदेशी तोद शैत्य गौरव ही लक्षणे असतात आणि कफज जे आहे सर्वात मोठी अश्मरी असते कफज वाली. ठीक आहे. बाकीच्या अश्मरीपेक्षा सर्वात मोठी असते, गुळगुळीत आणि अश्मरीचा वर्ण जे आहे मधाप्रमाणे सफेद असतो. शुक्र अश्मरीमध्ये सिम्पली लक्षात ठेवायचं दोन प्रकारे होऊ शकते. पहिलं तर शुक्रवेगाचे विधारण केल्यामुळे
आणि सेकंड आहे जेव्हा की काम काम वाचण्याची इच्छा होते किंवा मग इथून, यामुळे काय होते, शुक्र तर आपल्या स्थानातून निघून जाते, च्युत होते, पण शुक्राचे धारण केले असते, जे शुक्र आहे मूत्रमार्गामध्ये तसंच राहते आणि त्याच्यामुळे काय होते, शुक्राचे वायूकडून शोषण केले जाते आणि त्याच्या थ्रू मग शुक्राश्मरी उत्पन्न होते. याच्यामध्ये काय होते, बस्ती प्रदेशी पीडा, मूत्रकृच व व्रशन भागी शोध ही लक्षणे प्रामुख्याने आढळतात. यामध्ये असं सांगितलं शुक्राश्मरी जे आहे उत्पन्न जेव्हा होते ना, तर त्या अश्मरीच्या ठिकाणी जर आपण पीडन केलं ना तर ती अश्मरी विलीन होऊन जाते. आणि शुक्राश्मरी जर आपण पाहिली तर ग्रथित शुक्र यालाच आपण शुक्राश्मरी असं म्हणतो. असं सांगितलेलं आहे जे वातक पितक कफज आहे ते लहान बालकांमध्ये अधिक उत्पन्न होतात. शुक्राश्मरी आपल्याला माहितीये वयस्क आणि तरुणांमध्ये होते. असं नाहीये की लहान मुलांमध्ये शुक्र नसते पण ते अव्यक्त असते ना, त्यामुळे आपण असं म्हणतो की त्यांच्यामध्ये शुक्राश्मरी उत्पन्न होऊ शकत नाही. नेक्स्ट आहे मूत्रशर्करा. ठीक आहे, याच्यामध्ये काय होतंय, लहान अश्मरीलाच आपण मूत्रशर्करा म्हणतो किंवा ह्याला सिकता असे पण म्हणतात. अश्मरी आणि शर्करा हे जे तण आहेत त्याचे निदान आणि लक्षणे सेमच आहेत, पण जी अश्मरी आहे ती पित्ताने परिपाचित व वायूमुळे शुष्क झाल्यानंतर जे कफाचा क्षय होतो आपण ऑलरेडी पाहिले होते, मग त्याचे तुकडे होतात, मग त्याच्यात त्यालाच आपण शर्करा म्हणत होतो. तर एवढं लक्षात ठेवा की दौर्बल्य, वेदना, कृशता, कुक्षिशूल, अरुची, पांडू, सदाह मूत्रप्रवृत्ती, तृष्णा, हृत्प्रदेशी, वेदना, छर्दी ही अनेक अशी उपद्रव त्यामध्ये उत्पन्न होतात. साध्या साध्यतामध्ये असाध्य कशाला म्हणायचं, समजा ब्रशन नाभीप्रदेशी शोध असेल किंवा मूत्रप्रवृत्ती पूर्णपणे थांबली असेल, अत्याधिक पीडा होत असेल आणि अश्मरी बरोबरच शर्करा सिकता बाहेर पडत असेल तर. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे वृद्धांमध्ये जर झाला अश्मरी तर तो असाध्यच असतो, तरुणांमध्ये साध्य असतो आणि लहान बालकांमध्ये आपण बघितलं होतं जे आहे अश्मरी रोग सुखसाध्य असतो. थँक्यू.